एक अच्छा करियर मिल गया, हेल्थ तो मिल गया लेकिन अच्छा करियर मिला है उनके माध्यम से, तो उनको थोड़ा 5 मिनट सुनना जरूरी है ना। यस ओके, तो मैं देवकर सर को एक 5 मिनट में हमारा हम लोगों को क्या मैसेज देते हैं तो उनके जुम्मे से सुनेंगे। थैंक यू। सबसे पहले मैं आज के सेशन के लिए एक जोरदार ताली देना चाहता हूँ। ईशा काड़े जी, ईशा काड़े जी, बहुत बढ़िया सेशन था। और विशाखा मैडम को इतना ज्यादा से ज्यादा सपोर्टिव बनाने के लिए या उनको मोटिवेट करने के लिए एक जोरदार ताली पहले बजाओ प्रशांत पवार के लिए। देंगे तो ज्यादा बात नहीं कर सकती। और जूलियन सर, क्या आप मराठी में सुनना चाहोगे कुछ? क्या समझते नहीं बिल्कुल? मराठी समझ सकता है? यस यस ओके। कारण मराठी ते हार्ट टचिंग तुम्हाला पोहोचेल मला काही सांगायचं नाही। तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला मेसेज द्यायला हवा, द्यायला पण पाहिजे। याच्या अगोदर मला तुम्हाला स्टोरी सांगायची आहे भोसले सरांची। अनिल भोसले आणि कांचन भोसले या दोघांच्या घरचा काळ्या वाजव जोरात। कर्जतच्या रेल्वे स्टेशनच्या समोर रिक्षा चालवणारी व्यक्ती आणि आज स्वतःचं 1.5 एकर मध्ये हॉटेल रिसॉर्ट टाकले, स्वतःची टोयोटा गाडी आहे आणि खूप चांगला बिझनेस आणि खूप समाधान वाटतं की मराठी माणूस काहीतरी घडतोय। ऍक्च्युली आपल्या सगळ्यांना एकच आयुष्यात गोष्ट ग्रहित ठेवा की तुम्हाला आयुष्यात जे आयुष्य मिळालंय हे फक्त ग्रोथ करण्यासाठी मिळालंय, मला फक्त वाढायचंय आणि मला जे चांगलं मिळालंय ते मला लोकांशी शेअर करत जायचंय। होतं काय की लोक आपल्याजवळ मिळालं स्वतःपर्यंत ठेवतात, लोकांना सांगतच नाही आणि जे लोकांना सांगायचा प्रयत्न करतात त्यांना सांगू देत नाही, त्याच्यामुळे फक्त वाढवत जायचंय। आणि हे सुरुवातीला मी जेव्हा 2003 साली चालू केलं होतं, 2003 साली माझ्या आईला होता युट्रस कॅन्सर, आईला चांगली रिकव्हरी मिळाली, मला चांगलं वाटत गेलं, आई चांगली झाली आणि जे बोलता बोलता आतापर्यंत गेली 19 वर्ष मीडिएशन करतोय। माझं आताचं वय आहे 50, किती वय माझं? कमॉन डीएक्सएन। माझा मोठा मुलगा आहे 24 वर्षांचा, छोटा आहे 21 वर्षांचा, मोठा जॉबला लागलाय, तो आहे बीटेक कॉम्प्युटर सायन्स, त्याचा पॅकेज आहे 16 लाख, त्याच्याकरता डाळ्या वाजवा। छोटा सीएचा एक्झाम देतोय, पहिली एक्झाम पास झाला, दुसरी एक्झाम 24 तारखेला आता आहे आणि दोघांच्या दोघं आहे लॉन टेनिस चॅम्पियन, नॅशनल प्लेअर, लॉन टेनिस चॅम्पियन। म्हणजे एका नोकरीमध्ये आपण मुलांना ते शिकवू शकत नाही पण डीएक्सएनच्या माध्यमातून तुमचं लाईफ बनतच बनतं, मुलांचं बनतं आणि याच्या समोर करता करता आतापर्यंत महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर 1 लाख लोकांचं नेटवर्क झालंय टोटल। आतापर्यंत माझ्या 20 कंट्री फिरून झाल्यात टोटल पैशावर। आणि मी आहे साधा सुद्धा एक ट्रक ड्रायव्हरचा मुलगा, आई वडील अशिक्षित, फक्त एक स्वप्न होतं की मला काहीतरी करायचंय आणि हाच तो प्लॅटफॉर्म आहे जो तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो, तुमच्यासोबत इतरांचं सुद्धा। जाताना एक छोटासा मेसेज, कारण आजचा सेशन एवढा ट्रिमेंडस झाला, मी त्यात जास्त वेळ घेतला अजिबात योग्य नाहीये, फक्त छोटी तुम्हाला एक आयडिया सांगतो की काय घडू शकतं। आता फक्त मला सांगा, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे, काय पाहिजे त्याला? चांगलं घर, चांगली गाडी, बायकांना चांगले दागिने, छान छान कपडे, दरवर्षी फिरायला, मुलं चांगली शाळेत शिकायला पाहिजे आणि माझं म्हातारपण सिक्युअर पाहिजे, हे प्रत्येकाला पाहिजे। हे सगळं मिळण्याकरता फक्त आणि फक्त तुमच्याकडे एकच इन्कम सोर्स आहे, एक नोकरी किंवा स्वतःचा एक व्यवसाय, दुसरं काहीच नाहीये। आता नोकरी व्यवसाय जीवाच्या आकांडांडोपणे तो सगळ्या संधी आयुष्यातला गोळा करायचा प्रयत्न करत चाललाय, घर, गाडी, बंगला, कार, दागिने, एक घर, दोन घर, एक गेस्ट हाऊस, हे करता करता 2 गोष्टी कुठलाच माणूस चुकू शकत नाही। एक, त्याला येणार आजारपण आणि त्याच्या आयुष्यात अनावधीपणाने आलेले ऍक्सिडेंट्स, हे 2 गोष्टी कुणी चुकू शकत नाही आणि हे जर झालं तर अख्खी फॅमिली रिवर्ट जाऊ शकते, परत होत्याचं नव्हतं होऊ शकतं। यातून तुम्हाला कोण वाचवेल? पॉलिसी काढताय, पैसे वाचवताय, माणूसच राहिला नाही तर। मग हे सगळं करण्याकरता
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या घरात आज राहता त्या घराची किंमत कुणाची 50 लाख आहे, कुणाची 60 लाख, कुणाची 1 कोटी आहे. ओके, ते घर जेव्हा तुम्ही गावाला जाता त्याला किती रुपयाचं लॉक लावून गावाला जाता? 100, 200, 300 रुपयाचं लॉक लावून गावाला जाता. आज तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलची किंमत आहे 15,000, 20,000. त्याच्यावरती टाकले स्क्रीन गार्ड किती रुपयाचे? घर 50 लाखाचं, लॉक 200 रुपयाचं. ओके, मोबाईल 15,000 रुपयाचा, स्क्रीन गार्ड 100 रुपयाचं. आता तुमचं लाईफ आहे, याला लॉक आहे का? स्क्रीन गार्ड आहे का? वडापाव खाते आजारी पडते, पावसात भिजते आजारी पडते, नको तिथं जेवते आजारी पडते, कोणी झापलं तरी आजारी पडते. याचं स्क्रीन गार्ड एकच कंपनी करेल, तिचं नाव आहे डीएक्सएल. एकच करेल, वेगळे पैसे मागत नाहीये. फक्त ब्रँड बदलायचे तुम्हाला. मी तो चहा पितोय, हा प्या, ती पेस्ट वापरतो, ही पेस्ट वापरा. फक्त ब्रँड बदला आणि चेंज द ब्रँड, चेंज युअर लाईफस्टाईल. खूप काय धिंगाण होऊ शकतो. करतच राहा, सांगत राहा. तुम्हाला आयुष्यात आजपर्यंत जे मिळालं नाही ते त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं, फक्त लोकांना मोठं केल्यानंतरच. आणि हे करत चला. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू.